कवितेमध्ये शब्दांच्या नादमधुर रचनेमुळे जे सौंदर्य प्राप्त होतं त्याला शब्द चमत्कृती असं म्हणतात. तर कधी कधी शब्दातील वेगवेगळ्या अर्थामुळे देखील जे सौंदर्य प्राप्त होतं त्याला अर्थ चमत्कृती असे म्हणतात. अशा भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार. तर शब्दालंकारातील यमक या अलंकाराबद्दल आपण आज माहिती अभ्यासणार आहोत. तर एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो, ये माय भू तुझे मी फेडी न पांग सारे, ये माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे. आता या काव्यपंक्तीमध्ये ये माय भू तुझे मी फेडी न पांग सारे आणि दुसऱ्या कवितेच्या चरणामध्ये आणि न आरतीला हे सूर्यचंद्र तारे, या दोन्ही शब्दामध्ये दोन्ही कवितेच्या चरणांमध्ये एकच शब्द हा पुन्हा पुन्हा आलेला आहे. म्हणजे काव्यपंक्तीतील या नादमधुर शब्द रचनेमुळे एक वैशिष्ट्यपूर्ण नाद निर्माण झालेला आहे आणि तोच शब्द पुन्हा पुन्हा येणं दोन्ही मुळीमध्ये त्याला यमक असे म्हणतात. त्या प्रकारे कवितेतील शेवटच्या ओळीमध्ये शेवटी ठराविक अक्षरे आल्यामुळे जो नाद निर्माण होतो या रचनेला यमक असे म्हणतात. आता यमक या अलंकाराचे असे अनेक उदाहरण आहे की कवींनी या यमक मध्ये जे काव्यलेखन केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला आणखी एक उदाहरण असं देता येईल, हिरवे हिरवे गार गारीचे हरित तृणांवर मखमालीचे. या दोन्ही पंक्तीमध्ये गालीचे आणि मखमालीचे या दोन शब्दांमध्ये जो नाद निर्माण झालेला आहे आणि त्याच शब्दाची पुनरावृत्ती देखील झालेली आहे, म्हणजे या ठिकाणी यमक हा अलंकार होतो. आता दुसरं एक उदाहरण आपल्याला असं सांगता येईल, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा. तान्हा आणि पान्हा, पहिल्या चरणामध्ये तान्हा आणि दुसऱ्या चरणामध्ये पान्हा, ह्या दोन शब्दांमुळे यमक साधलेले आहे. त्यापेक्षा आणखी एक उदाहरण आपल्याला असं घेता येतं, पक्षी जाय दिगंतरा बाळकाशी आणि चारा. दिगंतरा हे पहिल्या पंक्तीतील अक्षर आहे आणि खालच्या ओळीमध्ये म्हणजे दुसऱ्या लाईनमध्ये असं म्हटलेलं आहे, बाळकाशी आणि चारा. दिगंतरा आणि चारा ह्या दोन शब्दांमुळे यमक अलंकार याही ठिकाणी साधलेला आहे. म्हणजे शब्दालंकारातील यमक हा घटक आपण या ठिकाणी आताच अभ्यासलेला आहे. या पद्धतीची अनेक उदाहरणं येत्या परीक्षेमध्ये आपल्याला विचारतात आणि आपण खालच्या या चार मध्ये शब्दालंकारातील यमक या अलंकाराबद्दल च्या जी उदाहरणं आहेत त्यावरून आपल्याला त्यामध्ये असणारा नादमय शब्दांची रचना शोधायची असते.